अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा राधव। पाहूया काही ठळक वृत्त। समाजामध्ये महिलांना अबला नारी म्हणून संबोधले जाते, परंतु त्यांना सबला बनविण्यासाठी कोणीही कार्य करताना दिसत नाही। मात्र विश्व हिंदू परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मातृशक्ती दुर्गा वाहिनीने महिलांना तसेच युवतींना सर्व दृष्टीने सशक्त नारी बनविण्याचे कार्य हाती घेतले आहे। यासाठी जामनेर शहरातील एकलव्य विद्यालयामध्ये महिलांकरिता निवासी शौर्य प्रशिक्षण वर्ग दुर्गा वाहिनीच्या विद्यमाने सुरू करण्यात आला आहे। या प्रशिक्षण वर्गामध्ये महिलांना स्वरक्षणाच्या धड्यांसह त्यांच्या मेंदू मन मनगटाला अधिक शक्तिशाली बनविण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जात आहे।
नमस्कार, आपण जामनेरमधील एकलव्य विद्यालय या ठिकाणी आलेलो आहोत. आज एकलव्य विद्यालय या ठिकाणी 5 मे ते 12 मे पर्यंत महिलांसाठी शौर्य प्रशिक्षण वर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे. आणि हा शौर्य प्रशिक्षण वर्ग विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत यांच्यामार्फत महिला प्रशिक्षण वर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे. आणि आपल्यासोबत आता देवगिरी प्रांत यांच्यातील प्रमुख मातृशक्ती प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ताई, म्हणजे हा आपण जो हा प्रशिक्षण वर्ग घेतो तर याचा मेन उद्देश काय? दुर्गा वाहिनी हा विश्व हिंदू परिषदे अंतर्गत जो विभाग आहे त्यामध्ये मुलींना मन मनगट आणि मेंदू मजबूत करण्यासाठी आणि आपला जो सुरक्षा संस्कार संघटन हे जे आपले त्रिसूत्रीप्रमाणे आपण चालतो त्या त्रिसूत्रीत त्या मुलींना आपल्या संस्काराने अगदी परिपूर्ण करण्यासाठी हा वर्ग घेतला जातो. मनामध्ये त्यांच्या मजबूती या दृष्टिकोनातून आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा म्हणून आपण असा प्रयत्न करतो की वेगवेगळे विषय व्हावेत की ज्याच्यामध्ये त्यांचा बुद्धीला आकलन होतील असे विषय असतील आणि वेगवेगळे विषयाने त्या परिपूर्ण आपला जो वर्ग असतो वेगवेगळी बौद्धिक होतात, चर्चासत्र होतात, कृतीसत्र होतात आणि त्या कृतीसत्र चर्चासत्राच्या माध्यमातून आपले वेगवेगळे विषय सोशल मीडिया असेल आणखी मुलींचं किशोर अवस्था असेल त्यांचा व्यक्तिमत्व विकासाचा पूर्ण आपण पाया घालण्यासाठी व्यक्तिमत्व विकास हा विषय असेल ह्या सगळ्या विषयांचा आपण इथे अभ्यास करतो. त्याचप्रमाणे आपले जे बौद्धिकाचे विषय असतात ते सगळे ऐतिहासिक ज्या स्त्रिया असतील त्यांच्यावर आधारित यामध्ये आपल्याला राष्ट्रप्रेम देवप्रेम आणि धर्मप्रेम ह्या सगळ्या विषयांचा आपण त्यामध्ये समावेश करतो. आणि विश्व हिंदू परिषदेचा उद्देश असा आहे की आपली जी युवती आहे ती सुसंस्कारित असावी, ती सुरक्षित असावी आणि तिच्या मनगटात बळ येण्यासाठी आपण वेगवेगळे शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देतो. पण शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देण्याचा मागचा उद्देश फक्त मनगट मजबूत करणं आहे. कारण कुठलंही शस्त्र घेऊन आपण बाहेर फिरू शकत नाही, पण ज्यावेळेस वेळ येते तेव्हा मनगटाच्या ताकदीचा वापर करून आपलं स्वतःचं संरक्षण आपण करू शकतो अशा उद्देशाने या वर्गाचं आयोजन आहे. आता हे अजून किती ठिकाणी कोणकोणत्या प्रदेशात चालू आहे? ह्या पूर्ण भारतभर सगळ्या प्रांतांमध्ये हा विषय चालू असतो. हा प्रांत वर्ग आहे आणि तो वार्षिक असतो आणि त्या वर्षातून एकदा हा सप्तदिवसीय प्रांत वर्ग असतो दुर्गा वाहिनीचा. याची रूपरेषा कशी आहे? याची रूपरेषा अशी आहे की सकाळी 5 वाजता जागरण होतं, त्याच्यानंतर प्रातस्मरण होतं, नंतर योग प्राणायाम होतो, त्याच्यानंतर शाखा लागते आणि नंतर शारीरिक झाल्यानंतर 10 वाजता त्यांचा गीत सराव असतो, वेगवेगळ्या गीतांचा सराव घ्या. त्यानंतर प्रवीण तासत्र असतं की ज्यामध्ये त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा किंवा त्यांच्या आवडीचे विषय असावेत. त्याच्यानंतर बौद्धिक सत्र असतं आणि बौद्धिक सत्रात वेगवेगळे विषय की जसे की समाजामध्ये सगळ्यांनी समान राहावं म्हणून सामाजिक समरसता हा विषय असेल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीच्याबद्दल माहिती असेल, आपल्या ज्या स्त्रिया आहेत जसं राणी पद्मावती अशा ज्या महान स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत त्या विषयांचा, आपला गौरवशाली इतिहास ह्या विषयाचा सुद्धा त्यामध्ये समावेश असतो. त्याचप्रमाणे आपल्या महाभारतकालीन स्त्रिया आहेत की ज्या स्त्रियांनी एक आदर्श आपल्या समाजाला घालून दिलेला आहे आणि त्याच आदर्शावर जर आपण चाललो तर आपल्या जीवनात अडचणी येणार नाही असे विषय मुलींच्या पुढे मांडले जातात. त्यानंतर चर्चासत्र असतं. चर्चासत्राचा विषय सोशल मीडियाचा वापर आणि त्याचा वापर करताना आपण घेणारे आपण सावधानता काय घेतली पाहिजे की मुलींना त्यामुळे त्रास होणार नाही असा विचार करून सोशल मीडिया हा विषय असेल. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे गायीचं रक्षण करणं हे आपलं प्रमुख कार्य आहे, त्यासाठी आपण गोरक्षा हा विषय, आपण घरी बसूनसुद्धा गोरक्षा कसं करू शकतो हाही विषय चर्चासत्राचा आहे. आपले सणव्रत वैकल्य मुलींना का करायचे आणि त्यामागील विज्ञान काय आहे हाही विषय आपल्या चर्चासत्राचा असतो. असे अनेक विषय चर्चासत्रामध्ये येते. कृतीसत्रामध्ये बालसंस्कार वर्ग चालवायचे कसे किंवा शक्ती साधना केंद्र, मुलींनी आपल्या शक्तीचं दुर्गा हे शक्तीस्वरूप आहे आणि ती शक्ती साधना केंद्र कशा पद्धतीने चालवलं पाहिजे आणि त्या शक्ती साधनाच्या केंद्राच्या माध्यमातून आपण जर प्रशिक्षण दिलं, दर आठवड्याला साप्ताहिक शक्ती साधना केंद्र असतं आणि त्या शक्ती साधना केंद्रामध्ये मुली प्रशिक्षित होतात आणि त्यामध्ये त्यांच्या ज्या आत्ताच्या विषयाच्या चर्चा आहेत त्यामध्ये होतात आणि असं संघटन बांधणीच्या दृष्टिकोनातून आपल्या युवती सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात.
चार आणि कृती सत्राचे पण विषय असतात. नंतर पुन्हा संध्याकाळी शारीरिक होतं. शारीरिकमध्ये सगळे शस्त्र असतील किंवा दंड असतील ते चालवले जातात, पण त्यामागचा उद्देश असा आहे की आमची युवती सुरक्षित व्हावी. तिचं फक्त मनगट मजबूत करण्याचा उद्देश आहे. त्या शस्त्र चालवण्यामागे तिच्या दंडामध्ये मनगटामध्ये ताकद येईल तर ती स्वतःचं संरक्षण. युवती सहभागी झाल्या आहेत तर त्या फक्त जामनेर तालुक्यातूनच आलेल्या आहेत. ह्या युवती आपल्या देवगिरी प्रांताच्या 14 जिल्ह्यातून आलेल्या आहेत. 14 जिल्ह्याच्या सगळ्या युवती जिथे जिथे आपल्या जिल्ह्यामध्ये कार्य चालतं त्या त्या जिल्ह्यातनं मुली आलेल्या आहेत. आणि ह्याच्यात अगदी शहरी भागातल्या नाही, सगळ्या ग्रामीण भागातल्या मुलीसुद्धा, अगदी पाड्यावरच्या सुद्धा मुली यामध्ये समावेश आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी आधी पत्रकं काढली जातात. त्या पत्रकातनं पूर्ण वर्गाची माहिती दिली जाते कार्यकर्त्यांच्या माध्यमातनं. याला प्रचार प्रसिद्धी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच होते आणि त्या माध्यमातनं मुलींचं जी निवड केली जाते 15 ते 35 वयोगट ह्या वर्गासाठी असतो. आणि त्यामध्ये येऊन तुम्ही कार्यक्रमस्थळावर सुद्धा नोंदणी करू शकता त्याची. आणि त्याचं काही शुल्क वगैरे? त्याचं शुल्क नाममात्र असतं की फक्त देण्याची वृत्ती असावी. आपण काहीतरी देतो अशी वृत्ती असावी म्हणून फार नाममात्र शुल्क असतो. त्याचा जसा वर्गाचा व्याप तसा मोठा असतो. 7 दिवस शुल्कामध्ये संपूर्ण 7 दिवस संपूर्ण प्रांत कर ज्या स्थानिक जे लोक असतात. आता जामनेरमध्ये वर्ग होत असेल तर संपूर्ण जबाबदारी जामनेरचे कार्यकर्ते घेतात. त्यासाठी अहोरात्र ते महिना 2 महिने झटत असतात. एवढ्या प्रचंड उन्हाळ्यात आमचे कार्यकर्ते त्या वर्गासाठी झटत असतात. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून मुलींना मन बळकट त्याच्यातच मनगट ताकद आली पाहिजे आणि युवतींच्या याच्यामध्ये संरक्षणार्थ एक सामर्थ्य निर्माण होण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. म्हणून सर्व भागातून जे प्रांतभरापासून 14 जिल्ह्यातून मुली येणं आणि त्यांच्याबरोबर एक एक महिला येणं आणि त्यांना प्रशिक्षण देणं सकाळी लवकर, म्हणजे स्वतः ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आपल्या भागामध्ये ह्या ठिकाणी घेतलेलं शिक्षण त्या भागामध्ये प्रचार प्रसार करावा अशा माध्यमातून मुलींना प्रशिक्षण असतं. त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर विस्पुते हे देखील उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून देखील याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. जामनेर येथे प्रांतांनी दुर्गावाहिनीचा वर्ग घ्यावा असं आम्हाला सुचवलं कार्यकर्त्यांना. त्या संदर्भात साधारण 1 महिन्यापासून तयारी सुरू होती आणि आपल्या जामनेरच्या स्थानिक विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या जामनेरातल्याच दात्यांकडनं देणगी स्वरूपात आर्थिक किंवा आणि वस्तू स्वरूपात मदत जमा केली आणि त्यानंतर हा वर्ग सुरू झाला 5 तारखेला. आणि या वर्गामध्ये वरतून आलेले जे कार्यकर्ते प्रशिक्षित त्यांच्यामार्फत मुलींना 14 जिल्ह्यातल्या प्रशिक्षणाचा हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. हा कार्यक्रम 7 दिवसाचा आहे. 5 मे ते 12 मे या 7 दिवसात त्यांना वेगळ्या वेगळ्या विषयांचं मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि इथे त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या विषयात निपुण असे टीचर लोक म्हणजे शिक्षक हे या वर्गात शिकवतात आणि शिकवणाऱ्या सगळ्या महिला वर्गच आहेत. आणि इथे फक्त मदतीसाठी जे आपण संरक्षक म्हणू असे जे कार्यकर्ते ते आहेत. बाकी सर्व कार्यक्रम हा महिला आणि मुली यांच्यातर्फेच राबवला जात आहे आणि यामध्ये आपल्या जामनेर तालुक्यातल्या स्थानिक पण मुली सहभागी झालेल्या आहेत, महिला पण सहभागी झालेल्या आहेत आणि बाकीच्या जिल्ह्यातनं आलेल्या मुली आणि महिला पण सहभागी झालेल्या आहेत. आणि जामनेरला हा वर्ग पहिल्यांदाच होतो आहे म्हणून सर्व कार्यकर्त्यांमध्ये इथे उत्साह आहे आणि सर्वांनी जीवतोड मेहनत करून आणि कार्यक्रमासाठी निधी संकलन असेल किंवा लागणाऱ्या सेवा पुरवण्यासाठी जी धावपळ असेल ते सर्व कार्यकर्ते आनंदाने करतायत आणि त्याचंच हे फलित आहे की हा वर्ग आता 3 दिवसापासून अतिशय यशस्वीरित्या आणि खूप छान वातावरणात सुरू आहे. आणि इथे येणाऱ्या मुलींना सर्व प्रकारची सुविधा पुरवल्या जाते, वैद्यकीय सुविधा पण पुरवल्या जाते आणि त्यांना कुठलाही त्रास होणार नाही या दृष्टीने सर्व कार्यकर्ते हे प्रयत्न करत असतात. आणि या अशा प्रकारचे वर्ग आपल्या पूर्ण महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सुरू आहेत. प्रांताचे एका प्रांताला एकच वर्ग असतो. आपला हा देवगिरी प्रांत आहे, याच्यामध्ये मराठवाड्यातले 7 जिल्हे आणि आपल्या खानदेशातले 3 असे 10 हे प्रशासकीय जिल्हे
आणि आमच्या विश्व हिंदू परिषदेच्या हिच्यातून 14 जिल्हे याच्यामध्ये सहभागी आहेत. आपली संस्कृती रूढी परंपरा टिकून राहाव्या यासाठी दुर्गा वाहिनी काम करते. तसेच मुली ह्या कुठल्याही क्षेत्रात कमी नाही नसून त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करू शकतात हे यावरून सिद्ध होते. तसेच या वर्गामध्ये मुली ह्या अतिउत्साहाने कार्य करत आहेत. आणि तसंच तुम्ही बघू शकता की मुली किती जोशाने आणि आनंदाने स्वतःहून आपल्या याच्यातून हे कर म्हणजे कार्य करत आहे. आणि इथं म्हणजे सर्वांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे इथले सर्व कार्यकर्ते तसेच आमच्या ताई सर्वांना वागवतात. आपल्यासोबत या ठिकाणी या वर्गाच्या कार्यवाहिका शुभदा नेवे या देखील उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून देखील याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जवळजवळ 3 दिवसापासून या ठिकाणी हा दुर्गा वाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग विश्व हिंदू परिषदेतर्फे चालू आहे. आणि ह्या ज्या सर्व मुली आहेत यांच्या मनामध्ये मनगट आणि मेंदू त्यांचा बळकट व्हावा, सक्षमीकरण व्हावं त्यांचं, ह्या दृष्टीने ह्या ठिकाणी हा वर्ग सुरू आहे. आणि ह्या वर्गाचं संपूर्णपणे पालकत्व या जामनेर परिसरातील जे कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि ह्या मुलींना या ठिकाणी आम्ही सर्व प्रकारचं त्यांना प्रशिक्षण देतो आहे. सर्व वेगवेगळ्या प्रकारचे शुरिका असतील, खड्ग असतील, रायफल असेल, आत्मसंरक्षणासाठी त्यांनी याचा वापर करायचा आहे. आणि याच्यातून त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा आत्मविश्वास हा वाढणार आहे. आणि म्हणून हा वर्ग या ठिकाणी यशस्वीपणे संपन्न होतो आहे. आणि ही एक आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने आनंदाची आणि गौरवाची बाब आहे असं मला वाटतं. खूप छान वाटतंय. महिलांसाठी किंवा प्रत्येक स्त्रीसाठी प्रशिक्षण हे महत्त्वाचंच आहे, कारण तिने स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सिद्ध झालं पाहिजे. इथे आल्यानंतर आम्हाला तेच सगळं ह्या शिक्षिकाताई शिकवता आहेत आणि त्यांच्याकडनंही आम्ही आनंदाने शिकून घेतो. तर आपण पाहिलं ह्या शौर्य प्रशिक्षण वर्गाबद्दल आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आजकालच्या युगामध्ये महिलांना कोणत्याही प्रकारचे अडचणी संभवत आहेत, बहुतेक प्रकारच्या अडचणी या ठिकाणी महिलांना संभवत आहेत आणि त्याच्यावरच मात कशी करावी यासाठी हे शौर्य प्रशिक्षण वर्ग हे प्रत्येक प्रांतामध्ये घेतले जातात. यातून महिलांना रायफलची ट्रेनिंग दिली जाते, त्याचबरोबर कराटे असे वेगवेगळ्या प्रकारचे शौर्य म्हणजे आपलं संरक्षण, आत्मसंरक्षण कसं करावं याबद्दलचे प्रशिक्षण या ठिकाणी दिले जात आहे. त्याचबरोबर महिला या ठिकाणी येणाऱ्या ज्या युवती आहेत त्यांचं मनगट, मेंदू आणि मन याचं सक्षमीकरण कसं करावं यासाठी हा वर्ग कायम सक्षम आहे. आपण बघू शकत आहात या ठिकाणी फार लांबून युवती या दाखल झालेल्या आहेत, या ठिकाणी आलेल्या आहेत आणि अगदी उत्साहामध्ये या ठिकाणी जेही शिकवण्यात येत आहे अगदी उत्साहात त्या शिकवणंही घेत आहेत. आपण बघू शकत आहात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ देखील मनोरंजनासाठी त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी शिकवण्यात येत आहे. कॅमेरामन रुपाली सुरवाडेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.